शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा मोठा आरोप केलाय. पालघरच्या वेवूर नावाच्या गावात सोमय्यांच्या मुलाचा मोठा प्रोजेक्ट सुरू असून त्याची किंमत 260 कोटी रुपये असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. या प्रकल्पात ईडीचा एक संचालक असल्याचा आरोप करत हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून असा सवाल उपस्थित केला. पुढच्या आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशाराही राऊतांनी दिलाय. ईडी विरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत, ढिगभर पुरावे असून ते घेऊन आम्ही ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलंय. वेवूर नावाच्या गावात त्यांचं एक फार मोठं प्रोजेक्ट सुरू आहे. 260 कोटी रुपये सध्याची किंमत आहे दाखवली. 260 रुपये त्यांच्या मुलाच्या नावात आणि त्यांची पत्नी जी आहे मेधा किरीट सोमय्या या त्या प्रोजेक्टच्या डायरेक्टर. मी त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे, ह्या 260 कोटी मध्ये ईडीचे एक डायरेक्टर आहे त्यांचे किती पैसे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याची पालघर जिल्ह्यात वेवूर इथं प्रोजेक्टमध्ये भागीदारी असल्याचा आरोप केला. त्या जागेवर न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली असून ती कथित जागा हीच असल्याचं सांगितलं जात आहे. या ठिकाणी सद्यस्थितीत चिकूची आणि नारळाची झाडं असल्याचं दिसतंय. या जागेत रहिवाशी संकुल उभं राहणार असून त्यामध्ये मेधा आणि नील सोमय्या 260 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे की पालघरमध्ये वेवूर या ठिकाणी नेरो डेव्हलपर सोबत कुठंतरी किरीट सोमय्याचे चिरंजीव आहेत मेघा आणि नील यांची कुठंतरी भागीदारी असल्याचा आरोप जो आहे तो ट्विटद्वारे करण्यात आलेला आहे. त्याच जागेवरती आपण आलेलो आहे. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागं की कुठलीही या ठिकाणी डेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चिकूची लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि काही प्रमाणामध्ये आंब्याची झाडं देखील किंवा नारळाची झाडं देखील आपल्याला या ठिकाणी असल्याची पाहायला मिळतात. परंतु कुठलंही डेव्हलप जे आहे ह्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. परंतु संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे की नेरो डेव्हलपर्सची किरीट सोमय्या जे आहेत भाजपचे नेते जे आहेत त्यांच्या मुलांचा मेघा आणि नील यांची ह्या ठिकाणी भागीदारी असल्याचा ट्विटद्वारे जो आहे तो आरोप करण्यात आलेला आहे. परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष जागेवरती न्यूज 18 लोकमतची टीम पोचलेली आहे. परंतु कुठलीही डेव्हलप होताना आपल्याला काय पाहायला मिळत नाही आहे. कॅमेरामॅन आबासाहेबसह मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, वेवूर, पालघर.